ऑलिम्पिक फायनल आधी विनेश फोगाटला अपात्र ठरवलं. 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त वजन. सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं. तब्येत बिघडल्यानं विनेश रुग्णालयात दाखल. विनेश फोगाट अपात्र ठरल्यानं देशभरात संतापाची लाट. एका रात्रीमध्ये कसं काय वजन वाढलं? देशवासियांकडून शंका उपस्थित. अपात्रतेमागे षडयंत्र असल्याचा नातेवाईक तसंच राजकीय नेत्यांचा आरोप. लोकसभेतही गदारोळ. शिंदे फडणवीसांपेक्षा मी वरिष्ठ, तरी दोघे पुढे गेले, मी एकटा मागे राहिलो. अजित पवारांनी बोलून दाखवली खदखद. तर अजितदादा आणि मी केलेला रेकॉर्ड कोणीच मोडू शकत नाही. फडणवीसांची ही फटकेबाजी. गुजरातला गहाण ठेवलाय महाराष्ट्र. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. तर महाविकास आघाडीची राज्यस्तरीय रॅली निघणार असल्याचंही वडेट्टीवारांची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर मराठा समाजाची घोषणाबाजी. धाराशिवनंतर नांदेडमध्येही मराठा समाज राज ठाकरेंविरोधात आक्रमक. राज यांच्या आरक्षणाबाबतच्या वक्तव्याचे पडसाद. शिवसेना ठाकरे गटाला आव्हान द्या, रस्त्यावर उतरा अन्यथा तिकीट कापणार. भाजपच्या बैठकीत फडणवीसांची मुंबईतील आमदारांना तंबी. सूत्रांची माहिती. आणि मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची परवड. निवाऱ्याची व्यवस्था नसल्यानं गैरसोय. पावसात मुलं कुठं झोपली असतील? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल.